नमस्कार, मी प्रतिनिधी भीमराव तुरकमारे। आपण पाहत आहात बहुजनिता ही लाइव चॅनल। आपण पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपरी गाव या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आपण पाहता की आज पिंपरी गावमध्ये एक भिंत कोसळलेली आहे। समोर एक सोसायटी होती, त्या सोसायटीचे शेजारी ज्या पद्धतीची जी भिंत बांधलेली होती, अनेक वर्षापासून भिंत असताना ती नादुरुस्त होती। दुरुस्त करण्याचा त्यांना अनेक वेळेस इथल्या स्थानिक लोकांनी त्यांना प्रयत्न केलेला होता, परंतु आतापर्यंत ती दुरुस्त केली गेलेली नव्हती। म्हणून या ठिकाणी समोर राहणारे जे राजू गायकवाड म्हणून जे आज मरण पावलेले आहेत, त्यांचं कुटुंब समोर आहे, समोर त्यांचं घर आहे आणि मधून जाण्याची गल्ली आहे। आपण पाहता बहुजनिता लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून ती समोर गल्ली आहे आणि या गल्लीमधून त्यांना जाण्याने करायला लागत असते। ते गल्लीमधून येत असताना ही भिंत कुजलेल्या अवस्थेमध्ये होती, त्या भिंतीला अनेक चिरा गेलेल्या होत्या आणि अनेक वेळेस इथल्या सोसायटीच्या चेअरमनला त्यांनी वारंवार सांगितलेलं होतं, असं इथल्या स्थानिक लोकांनी आणि त्यांच्या नातलगांनी या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा बहुजनिता लाईव्ह चॅनलला त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आपण जी परिस्थिती घडलेली आहे, हे राजू गायकवाड समोरून आलेले आहेत आणि ही भिंत त्यांच्या अंगावर कोसळलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये आज ते याच ठिकाणी जागी त्यांचा गतप्राण झालेला आहे। आपण पाहतात लाईव्ह दृश्य, ज्या परिस्थितीमध्ये जी घटना घडलेली आहे ते हे लाईव्ह या ठिकाणी आपण जी परिस्थिती आहे ती घाट या ठिकाणी पाहिलेली आहे। अजूनपर्यंत पोलीसचे या ठिकाणी आत्ता जवळजवळ घटना घडून 2 तास झालेले आहेत आणि 2 तासानंतर त्या ठिकाणी पोलीस आलेले आहेत। मी आत्ता पोलिसांची चौकशी केलेली आहे, त्यांना कॉल ज्याप्रमाणे आले त्याप्रमाणे या ठिकाणी आलेले आहेत। आपण जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत की नक्की ही घटना जी घडलेली आहे तर त्यांचे शेजारी जे आहेत आपण त्यांच्याशी आपण विचारणार आहोत आणि काय परिस्थिती आहे नेमकी ती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार। तुमचं नाव काय? गजानन कुमार। गजानन गजानन केरू कटाळे। इथंच होतो आम्ही, तिथं थांबलो आणि तो निघाला इकडे, त्यावेळेस भिंत धडधड पडली। ही भिंत जी कोसळली त्यावेळेस ही भिंत चांगल्या अवस्थेमध्ये होती, म्हणजे ह्या भिंतीची काय परिस्थिती काय होती? पोकळ झाली होती, पूर्ण पोकळ झालेली होती। तुम्ही या चेअरमनला वारंवार सांगितलं स्थानिकांना, मग यांनी काय दुर्लक्ष केलेलं का? मग काय, मग तुम्हाला काय वाटतं की बाबा ही आज घटना घडलेली, आज राजू गायकवाड यांचा जीव गेलेला आहे, या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं? दुःख झालेलं आहे आणि त्यांच्या कारवाई झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे असं इथले स्थानिक जे नागरिक आहेत ते या ठिकाणी बोलत आहेत। आपण समोर जाणून घेण्याचा प्रयत्न। तुमचं नाव काय? रमेश गायकवाड। ही घटना घडलेली आहे, तुम्हाला काय वाटतं एकंदरीत त्या घटनेनुसार? कारवाई पाहिजे तिथं, तिथे काहीतरी एकदम संपूर्ण चुपण निघालेली आहे, मोठी कारवाई पाहिजे। मोठी कारवाई कोणावर झाली पाहिजे? इथं म्हणतात आम्ही असं ऐकलं की काम चालू होतं, कसलं काम चालू होतं? पहिल्यापासून मोकळे। तुमचं नाव काय? संतोष निकाळजी। तुम्हाला काय म्हणजे भिंत कधीपासून असली? ही भिंत काय आता बरंच जसं बांधकाम केलेलं आहे ना, तशी ती भिंत पोकळायची आणि त्याच्या पुढची जी भिंत आहे दोन बार पडलेली, पुढची रिपेअर केली, भिंतीला त्यांनी दुर्लक्ष केलं आणि ते दुर्लक्ष करून ती आज त्या निष्पट याच्या कामात भिंतीला काही म्हणजे कॉलम वगैरे असे भरलेले काही नाही, तुम्ही इकडे लक्ष द्या ना। आपण पाहतात लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून स्थानिक लोकांशी आपण संपर्क साधलेला असताना ही भिंत आहे ही कुजलेल्या अवस्थेमध्ये होती आणि भिंतीचं काम चालू होतं आणि हे काम करत असताना तुम्ही ही भिंत कशा पद्धतीने उकळलेली पाहिली, ते खोलवर म्हणजे ते खोदण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। अशा अवस्थेमध्ये राजू गायकवाड समोरून या गल्लीमधून येत होते, त्यांचं समोरचं घर होतं आणि ह्या घरामधून जात असताना ही भिंत त्यांच्या अंगावर कोसळलेली आहे आणि या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्या एकंदरीत परिस्थितीमध्ये इथले जे चेअरमन आहेत त्या सोसायटीचं काय नाव आहे या सोसायटीचं? साई कंपाऊंड। साई कंपाऊंडचे चेअरमनचं नाव काय? बाळासाहेब वाघेरे। बाळा,
बाळासाहेब वगैरे आणि जे काही कामगार इथं काम करत होते त्यांना ही परिस्थिती माहीत असताना सुद्धा त्यांनी इथं काम सुरू केलेलं होतं का? आणि ही कंप्लेंट घेतली पाहिजे. हे सगळं समोर बघून त्यांचं बांधकाम जे आहे ना बिलकुल व्यवस्थित. नाव काय? छाया निकाल, ऑल इंडिया पेंथर कार्यालय. आणि हे यांचं सगळं आता पूर्ण हे सगळं जे बांधकाम आहे ना टोटल हे सगळं. आणि आता जे वाढलं ते माझे धीर आहे. आता हे एवढं मोठं झालंय तर कोण भर पाहिजे ना? बिल्डरवरती कंप्लेंट झाली पाहिजे. तुम्हाला काय सांगायचं? काय काय म्हणायचं? गुन्हा दाखल झाला पाहिजे. गुन्हा दाखल झालाच पाहिजे बिल्डरवरती. आणि बिल्डरवरती आणि तुम्ही असं म्हणजे ह्या इथल्या ज्या चेअरमन इथली सोसायटीच्या आई यांना तुम्ही वारंवार कळवलं काय असं पुरावा तुमच्याकडे काय आहे का? असा आता हे कसं झालं बघा, हे आपल्या इकडच्या असल्यामुळे आपण थोडंसं आता माहिती नव्हतं असं होईल म्हणून. पण त्यांचं पण काम आहे ना हे की व्यवस्थित केलं पाहिजे. उद्या कोणाच्याही अंगावरती पोहोचू शकतो, उद्या तुमचेही लोक असू शकतात. असं थोडंच आहे, कुणी असू शकतं की हे सांगून थोडंच करू शकतो. त्यांच्यावर पुन्हा दाखवून झालं पाहिजे. ह्यांनी काम करताना व्यवस्थित काम करायला पाहिजे. आणि ही भिंत 9 फुट आहे, बांधकाम फक्त 6 फुटच पाहिजे. गुन्हा दाखल कोणावर झाला पाहिजे? बिल्डरवरती आणि जे ह्यांचे जे चेअरमन त्यांच्यावर. आपण हे लाईव्ह दृश्य पाहिलेलं आहे की चेअरमन आणि सोसायटीचे या ठिकाणी जे काही कार्यकारिणी असेल त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. जी परिस्थिती घडलेली आहे ही किती वर्षापासून ही सोसायटी इथे निर्माण झाली? 7-8 नाही नाही एवढे बी नाही झालेले, 5-1 वर्ष झाले असते. नाही एवढं नाही, 7-8 वर्ष झाले. 7-8 वर्ष 7-8 वर्ष जवळजवळ 6-7 वर्ष मला वाटतं ह्या इमारतीला उभा राहून झालेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये ही भिंत कोसळलेली आहे. एखाद्याचा जर जीव जात असेल तर त्याला जबाबदार कोण? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांना साहेबांना हीच विनंती आहे की ज्या ठिकाणी जर चेअरमनवर ज्या पद्धतीची कारवाई झाली पाहिजे. जर समजा सोसायटीचं काम आहे की याची दुरुस्तीचं जे काम आहे ते सोसायटीने केलं पाहिजे. सोसायटी जर त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल, इथले स्थानिक नागरिक वारंवार सांगत असताना जर याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असेल तर निश्चितपणे माननीय पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश साहेब त्यांनाही मी विनंती करतो आणि इथले जे पी आहेत या ठिकाणचे त्यांना मी विनंती करतो की आपण याचा व्यवस्थितरित्या पंचनामा करून त्यांचं जे काही म्हणणं आहे ते जाणून घेऊन योग्य जे चुकीचे असतील त्यांच्यावर रितसर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आपण करत होतो. आणि जर समजा कारवाई झालीच नाही तर मग तुमचं पुढचं काय धोरण करावं लागेल? आंदोलन वगैरे मग ते करावं लागेल. आपण पाहिलेले त्यांच्याकडून मोठा माणूस घरातला गेलाय, त्यांची जबाबदारी कोणी घ्यायची? त्या बाईच्या जीवन काय तिथं घर परपंच आहे, मुलं बाळ आहे, त्यांचे आई वडील आहे. आई वडील आई वडील म्हणजे छोटी आहे, त्यांची जबाबदारी कोण घेणार? ही सगळी जबाबदारी आता ज्यांनी त्यांचं भावचं हे सगळी जबाबदारी त्यांची. अख्खी भिंत सर एक मिनिट शिव्या हात करून दाखव शिव्या तुम्ही बघून चला अख्ख्याने भिंती रुपूस झालाय का? आणि हे बघा खालचा का तुम्ही बघून पाया बघा त्यांना आपण रिक्वेस्ट केली ते पण. आणि आम्ही रिक्वेस्ट बी केलेलं आहे त्यांना 2-3 वेळा कारण की हे भिंती पहिले पडली होती ना. आम्ही त्यांना म्हणलं होतं की हे भिंती आहेत ना खालच्या सगळ्या, तुम्ही आता पण बघा सगळ्या भिंती खालच्या आणि इकडचे पण अख्ख्याने नक्कूच दिले सगळं इथं कुठ दिलं असं. आणि एक पण असं कॉलम नाही तिथं रोड टाकलेलं आहे, आख्या फक्त भिंती उभी केलेली आहे. कारण की आम्ही 2-3 वेळे बी सांगितलं बरं बघायचं चल 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 मला यांच्या मागं यायला लागेल बघा. हा इकडं बघा चल लेफ्ट साईड लेफ्ट साईड हलू नको हलू नको हलू नको हात नको हात नको. आपण ही जी भिंत पडलेली आहे हे लाईव्ह दृश्य आपण पाहत असताना आपण पाहतो की ही भिंत पूर्णपणे उडलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसत आहे. ही भिंत जवळजवळ लांबपर्यंत जोपर्यंत भिंत आहे तिथपर्यंत ही पूर्ण कुजलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसत, याला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट नाही, फक्त ही भिंत अखंड अशी उभा केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये ही घटना घडलेली आहे. कुठं तर सोसायटीचा सुद्धा हलगर्जीपणा दिसून येत आहे असं या अनुषंगाने आपल्याला लक्षात आलेलं आहे. व्यवस्थित दिसत ना भाऊ भिंत दिसते ना भिंत दिसते ना आपण अनुषंगाने पाहत आहात की
ओके आपल्याला पाहायचंय की राजू गायकवाड या निष्पाप व्यक्तीचा इथं बळी गेलेला आहे. त्यांच्या नातलगांनी आणि काही कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी ऑल इंडिया पेंथरचे कार्यकर्ते होते त्यांनी स्वतः या ठिकाणी जर यांच्यावर कारवाई जर झाली नाही तर आंदोलन आम्ही करण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आपण पाहत आहात बहुजनता लाईव्ह चॅनल निश्चितपणे याला योग्य न्याय देतील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करूया. पाहत राहा बहुजनता लाईव्ह चॅनल, लाईक कमेंट शेअर करून आपण आपल्या बहुजनाचा हक्काचे चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.